करवीर विधानसभा मतदारसंघ हा शेतकरी कामगार पक्षाचा बाले किल्ला असून पक्षानं तीन वेळेला इथं प्रतिनिधित्व केलंय त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीत राज्य पातळीवरील महाआघाडीतून शेतकरी कामगार पक्षाला करवीर विधानसभेची जागा सोडावी अशी मागणी शेकापचे केरबा भाऊ पाटील यांनी केली करवीर तालुक्यातील कोथळी इथं झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते करवीर तालुका शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी कोथळी इथं कार्यकर्ता मेळावा घेतला ज्येष्ठ सदस्य रघुनाथ पाटील अध्यक्ष होते प्राध्यापक पवन पाटील भोगावती साखर कारखाना उपाध्यक्ष अशोक पवार पाटील बाबासाहेब देवकर श्रीपती पाटील यांच्यासह अनेकांनी मनोगत व्यक्त केली माजी आमदार स्वर्गीय गोविंदराव कालिकते तसंच संपतराव पवार पाटील यांनी या मतदारसंघात पाच वेळा निवडणूक लढवून तीन वेळा विजय प्राप्त केला असल्याचं कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवून या मतदारसंघावर पक्षाचा हक्क असल्याचा दावा केला अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शेतकरी कामगार पक्षानं काम केलंय आपली मतदार मतदारसंघात निश्चितपणे ताकद आहे म्हणूनच राज्य पातळीवरील समितीनं या मतदार मतदारसंघावर शेकापच्या उमेदवाराला पुन्हा संधी द्यावी असं तालुका चिटणीस केरबा पाटील यांनी सांगितलं या मेळाव्याला भोगावती कारखान्याचे माजी संचालक विश्वास वरुटे संभाजी पाटील विष्णू पाटील देवाळेकर शामराव मुळीक माणिक पाटील जयंत पाटील कुमार पाटील भगतसिंग पाटील यांच्यासह तालुक्यातील पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते